अखिल भारतीय कांग्रेस की ओर से 14 से 29 नवंबर इस कालावधि में जन जागरण संघर्ष यात्रा का आयोजन किया गया है। इस संदर्भ में आयोजित पत्रकार परिषद में चंद्रपुर शहर के जिला कांग्रेस के प्रभारी किशोर गजवीय ने जानकारी दी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके अब तक के कार्यकाल में ईंधन के दर बड़े पैमाने पर बढ़े, महंगाई से जनता त्रस्त हुई है। इन बातों को ध्यान में लेते हुए अखिल भारतीय कांग्रेस की ओर से 14 से 19 नवंबर इस कालावधि में जन जागरण संघर्ष यात्रा का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी चंद्रपुर शहर के जिला कांग्रेस के प्रभारी किशोर गजभिये ने शासकीय विश्राम भवन में आयोजित पत्रकार परिषद में दी। शहर कांग्रेस के प्रभारी के तौर पर नियुक्ति होने के बाद किशोर गजभिये इनका यह पहला दौरा था। जन जागरण संघर्ष यात्रा की पूर्व तैयारी के लिए कांग्रेस के स्थानीय पदाधिकारियों की बैठक विश्राम भवन में ली गई। इस समय किशोर गजभिये ने कार्यक्रम संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी दी। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस तर्फे संपूर्ण देश भर जन जागरण पंधरवाड़ा आयोजित करण्यात येत आहे। 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे, तर 14 नोव्हेंबर पासून ते 29 नोव्हेंबर पर्यंत 15 दिवस हा पंधरवाडा आम्ही पाळणार आहोत। या पंधरवाड्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे जे विविध घटक आहेत, म्हणजे ज्यामध्ये काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, अल्पसंख्याक असेल, महिला विभाग, सेवा दल आणि अन्य जे आपल्या 32 सहकारी संघटना आहेत, या सर्व संघटनांच्यातर्फे प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, संपूर्ण देशामध्ये, प्रत्येक ब्लॉकमध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, विभागामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आणि नंतर देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी हे 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या काळामध्ये हे जनजागरण अभियान आम्ही पाळणार आहोत। आणि याचा मूळ हेतू हा आहे की भाजपच्या जनविरोधी, भाजपची जी जनविरोधी धोरणे आहेत, या धोरणांचा निषेध करणे, या धोरणाबद्दल लोकांना समजावून सांगणे, त्यांना इन्फॉर्मेशन देणे, माहिती देणे, त्यांना शिक्षित बनवणे, याच्याबद्दल त्यांना शिक्षण देणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे आणि लोकांना कन्व्हिन्स करणे की सध्याचं जे भाजपाचं सरकार, केंद्र सरकार आहे, हे जनविरोधी आहे, हे गरिबांच्या विरोधी आहे, हे शेतकरी विरोधी आहे, हे कामगार विरोधी आहे, हे ह्यांच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढलेली आहे आणि महागाई वाढलेली आहे। बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, नोकऱ्यांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न, या सर्व प्रश्नावरती लोकांना माहिती देणे, त्यांना एज्युकेट करणे, त्यांना जागृत करण्यासाठी ही पदयात्रा आम्ही काढलेली आहे। यामध्ये चंद्रपूर शहराचा प्रभारी म्हणून मी आज या ठिकाणी चंद्रपूर शहरचे अध्यक्ष श्री रामू तिवारी, ग्रामीणचे अध्यक्ष श्री प्रकाश देवतळेजी यांच्या आणि आमच्या महिला अध्यक्षा सर्व आणि सर्व आपल्या म्हणजे विभागाचे सर्व जे प्रमुख होते आणि कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही याचं नियोजन केलेलं आहे। या नियोजनानुसार चंद्रपूर शहराचे 26 प्रभाग जे आहेत, म्हणजे जे संभावित प्रभाग आहेत, तर या 26 प्रभागामध्ये एक अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम तयार करण्यात येईल आणि या टीमद्वारे त्यांच्या प्रभागामध्ये दररोज सकाळी 7 वाजता प्रभात फेरी, पदयात्रा काढली जाईल आणि दररोज संध्याकाळी एक नुक्कड सभा घेतली जाईल प्रत्येक प्रभागात। म्हणजे चंद्रपूर शहरामध्ये 26 प्रभागामध्ये दररोज सकाळी पदयात्रा आणि दररोज संध्याकाळी नुक्कड सभा, अशा प्रकारचं हे आयोजन आहे। आणि याच्यामध्ये सकाळी 7 वाजता आपले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व लोक हे पदयात्रेमध्ये पक्षाचा ध्वज आणि पांढरी टोपी डोक्यावर घालून एक प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीनं लोकांना या संपूर्ण भाजपाच्या जनविरोधी नीतिया ज्या आहेत किंवा धोरणे आहेत त्याच्याबद्दल लोकांना जागृत करतील आणि अशा प्रकारे हा एक सकाळचा भाग होईल। त्यानंतर संध्याकाळी दररोज संध्याकाळी सभा घेतली जाईल आणि या सभेमध्ये ज्या प्रश्नावर सामान्य माणूस लढत आहे, झगडत आहे किंवा तो त्रस्त आहे, बेरोजगारी, महागाई आणि अन्य जे विषय आहेत, किसान, मजदूर, कामगार, नोटबंदी, या सर्व प्रश्नावरती रोज संध्याकाळी लोकांचं प्रबोधन केलं जाईल आणि या हे प्रबोधन नुक्कड सभेच्या मार्फत केलं जाईल। प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये नुक्कड सभा होईल, ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक गावामध्ये नुक्कड सभा होईल। आम्ही सर्व या कार्यक्रमात सहभागी होणार आहोत। प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक मोठा पदाधिकारी, राज्याचा पदाधिकारी, जिल्ह्याचा पदाधिकारी, प्रभारी आणि सर्व स्थानिक पदाधिकारी हे सर्व या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। आम्ही मुक्कामाला येणार आहोत, आम्ही देखील सकाळी पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहोत। आदरणीय पालकमंत्री आहेत, ते देखील या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत, कार्यक्रमात सहभागी होणार आहेत।